नमस्कार, एसपी रेसिपीमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी मस्त अशी वेगळ्या पद्धतीने लस्सी कशी बनवायची ते पाहूयात। इथे मी सुरुवातीला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा कप खडीसाखर घालून घ्यायची आहे। हे पाहू शकता जवळून सुद्धा दाखवलेलं आहे। आता त्यामध्ये दोन वेलची आपल्याला अशा पद्धतीने फोडून घालून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरवरती अगदी पावडरसारखं बनवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे पाहू शकता पावडर मी बनवून घेतलेलं आहे। अगदी हेल्दी अशी ही खडीसाखर वापरल्यामुळे लस्सी बनवून तयार होतीये। तर इथे मी अर्धा लिटर दुधाची दही बनवून घेतलेली आहे। आणि दही तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त अशी घट्टसर मलईदार दही बनवून तयार आहे। पाहू शकता अगदी घट्ट दही आहे, पाण्याचा एक थेंबही ह्या दह्यामध्ये नाही आहे। तुम्हाला जर दही कशी बनवायची ह्याची जर रेसिपी हवी असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबट दही घ्यायची नाही, आपल्याला अगदी गोड दही घ्यायची आहे। आणि आता ही जी दहीच्यावरती मलई जमलेली आहे ती आपल्याला अशा पद्धतीने सर्व मलई काढून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने फक्त वरवरची आपल्याला फक्त मलई काढून घ्यायची आहे। आता इथे मी ही मलई एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। अगदी मस्त अशी गोड दाटसर अशी ही मलई आहे, पाहू शकता एक थेंबसुद्धा पाणी नाही आहे। दहीमधल्या मलईमुळे लस्सीला चव अगदी भन्नाट येते। आता साय काढून बाजूला ठेवलेला आहे। आता ह्या दहीचा आपण लस्सी बनवून घेऊया। तर एक पसरट असं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा कप आपल्याला किंवा 10 ते 12 बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये आपण दही घालून घेऊया। आता तुम्हाला जास्त जर प्रमाणात हवी असेल तर तुम्ही इथे जास्तही दही वापरू शकता। आता इथे मी अर्धा लिटर दुधाची ही दही वापरलेली आहे। आता सर्व दही आपण एका भांड्यामध्ये हे घालून घेतलं। आता आपण बनवून घेतलेली खडीसाखरेची पावडर ह्यामध्ये घालून घेऊया। 2 चमचा घालून घेतलेला आहे मी। गोड तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। आणि इथे मी एक पेढा घेतलेला आहे, ओरिजिनल माव्यानी बनलेलं पेढा आहे हा। आता ह्यामधलं अर्धं पेढा आपल्याला ह्यामध्ये थोडंसं असं कुसकरून घालून घ्यायचं आहे, तुकडे करून घालून घ्यायचे आहेत। अगदी मस्त अशी चवीला एक नंबर लस्सी बनवून तयार होते पेढा घातल्याने। आता इथे पाहू शकता मी 1/2 ते 1.5 पेढा ह्यामध्ये तोडून घालून घेतलेला आहे। आता पेढा वापरताना खव्यापासून बनलेला ओरिजिनल पेढाच आपल्याला इथे वापरायचा आहे। आता हे आपण पाणी न टाकता रवीच्या सहाय्याने अशा पद्धतीने घुसळून घेणार आहोत। दही मिक्सरवरती अजिबात फिरवून घ्यायची नाही आपल्याला, अशा पद्धतीने रवीनेच आपल्याला घुसळून घ्यायचं आहे। आणि इथे पाहू शकता पाणी न टाकता मी ही दही घुसळून घेतलेली आहे आणि हे तयार झालेलं आहे। आता आपण एका ग्लासमध्ये हे काढून घेणार आहोत। आणि इथे पाहू शकता ह्या लस्सीमध्ये बर्फाचे खडे आणि पेड्याचे छोटे छोटे असे तुकडे अजूनही आहेत, ते खाताना अगदी मस्त असं लागतं पेड्याचे तुकडे। आता ग्लासमध्ये लस्सी ओतून झालं की आपण काढून घेतलेली मलई त्या ग्लासच्या वरच्या साईडला ठेवायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही ग्लासमध्ये मी आपण काढून घेतलेली मलई घालून घेतलेली आहे। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्कीच करा कशी वाटली रेसिपी ते। आता मलई घालून झालं की वरून थोडीशी आपण खडीसाखरेची जी पावडर बनवून घेतलेली होती ती थोडीशी भरभरून घ्यायची आहे। आणि अर्धं राहिलेलं पेढा आपण ह्यावरती तुकडे करून घालून घ्यायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने आणि तयार आहे अगदी मस्त अशी भन्नाट चवीची लस्सी। तुम्ही बाहेर जर अशा पद्धतीची लस्सीची ऑर्डर केला तर नक्कीच तुम्हाला 100 ते 150 रुपयाला एक ग्लास लस्सी भेटेल। त्यापेक्षा घरी जर आपण अशा पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर अगदी ओरिजिनल पद्धतीने लस्सी बनवलात तर सगळेच तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत। तर एकदा तरी उन्हाळ्यामध्ये लस्सी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता।